विधी सल्लागार पदभरती व समन्वयक अंधत्व नियंत्रणाय समन्वयक यांची पुनर्नियुक्ती चौकशीसाठी धुळ्यातील मुकेश काशीनाथ पाटील हे धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर उपोषणास बसले आहेत. संबंधित प्रशासनाला यासंदर्भात निवेदने तथा अर्ज दिले गेलेत, मात्र आज पावेतो याची चौकशी केली गेली नाही. विशेषतः सदरचा चौकशी अहवाल दाखविण्यात येऊन त्यात संपूर्ण भरती प्रक्रिया चुकीची झाल्याचं दर्शविलं, त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी व माझा अंध मुलगा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाजवळ उपोषण करतोय, अशी माहिती तक्रारदार मुकेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. नमस्कार, मी मुकेश के पाटील. दिनांक 20 जानेवारी 2020 रोजी मी व माझा अंध मुलगा धनंजय मुकेश पाटील आम्ही क्युएन क्लबजवळ आमरण उपोषणासाठी पाच दिवस उपोषण केले. पाच दिवस उपोषण करण्याचा विषय असा होता, जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व MP सांगळे व गंगाधरन यांनी दंगलखोर व PCPNDT अंतर्गतची भरती ही चुकीच्या पद्धतीने केल्याबाबतचं मी उपोषणाला बसलो होतो. त्या अंतर्गत संबंधितांनी 5 दिवसानंतर माझे उपोषण सोडले, त्यात चौकशीचे आदेश दिले. दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी एवढ्या दिवसानंतर त्यांनी चौकशी लावली. चौकशी लावल्यानंतर त्यात मी चौकशी समितीसमोर बिना अध्यक्षाची चौकशी होऊन मनीष पाटील, त्यानंतर प्रशासकीय अधिकारी निकू आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमांकडे पाठवण्यात येतं. मॅडम म्हणतात तुम्ही सदरचा अहवाल हा त्या जिल्हा शल्य चिकित्सक MP सांगळे यांच्याकडून घेण्यात यावा. जर MP सांगळे हे त्या दोषी असताना त्यांच्याकडून मला अहवाल कसा मिळेल, आणि त्याबाबतचं मी संबंधितांकडून लेखी मागतो तर मला लेखी दिलं जात नाही. आता मी साधारण 2 महिन्यापासून कंटिन्यू अहवाल मिळण्यासाठी झालेल्या कारवाई होण्यासाठी संबंधित चौकशी समितीसमोर मी संपूर्ण कागदपत्र पुरावेसह सादर केलेले. तरी अद्याप कुठलीही कार्यवाही होत नाही, तरी कुठेतरी ही चौकशी दडपण्यात येत आहे आणि कुठेतरी त्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, आणि यात माननीय मुख्य कार्यअधिकारी ही यात कुठेतरी ती गोष्ट दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तरी माझी विनंती आहे, जोपर्यंत मला चौकशी अहवाल मिळणार नाही तोपर्यंत मी रोज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो यांच्या कॅबिनच्या बाहेर मी व माझा अंध मुलगा आम्ही दोघंही इथे ठाण मांडून बसत राहू. तरी आता माननीय पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आपण आम्हाला यात सहकार्य करावे, ही विनंती.